वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहन चालक आणि वाहन मालकांना आता जुन्या दंडाऐवजी नवीन भरगच्च दंड भरावा लागणार आहे. 11 डिसेंबर 2021 मध्यरात्रीपासून सुधारित मोटर वाहन कायदा 2019 अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या नियमानुसार दंडामध्ये वाढ करण्यात आली आहे. काही नियमांमध्ये 10 पट रक्कम दंड म्हणून वाढवण्यात आली आहे. पूर्वी वाहतूक नियम मोडल्यास 200 रुपये दंड भरून चालक मोकळे होत होते, मात्र आता त्यासाठी थेट न्यायालयात गाठावे लागणार आहे. त्यामुळे नवीन मोटर वाहन नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस वाहतूक विभागाने केले आहे. नवीन मोटर वाहन कायदा लागू होताच वाढीव रकमेनुसार दंड आकारणीला जिल्हा वाहतूक व शहर पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात, वाहन चालकाकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन इत्यादी कारणामुळे मोटर वाहन अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. विना लायसन वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणे, रॉंग साइड वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, इन्शुरन्स विना वाहन चालविणे इत्यादी वाहन चालविण्याचे प्रकार नेहमीच सुरू असतात. नवीन वाहतूक कायद्यानुसार यासाठी दंडाची रक्कम नव्याने ठरवली जात आहे. तसेच ई चलान प्रणालीमध्ये सुधारित दंडाच्या रकमेनुसार दंड आकारण्यात येणार आहे. नवीन सुधारणेनुसार काही महत्वाच्या प्रकरणांमध्ये थेट 10 पटीपर्यंत दंडाची रक्कम वाढविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहन चालविण्याच्या नियमांमध्ये दुसऱ्यांदा कशीच चूक वाहन चालकांनी केल्यास दंडासोबतच फौजदारी कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांमध्ये नवीन वाहतूक नियमाबद्दल जनजागृती व्हावी याकरिता पोलीस वाहतूक विभागामार्फत फ्लेक्स, ऑडिओ क्लिप सह फिरणारे वाहन चौकाचौकात उभे राहून जनजागृती करीत आहे. शहर वाहतूक शाखा अमरावती शहर तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2020 पासून सुरू झालू असेल. सुधारित अधिनियमानुसार दंडेच्या रकमेत वाढ झाली आहे. ट्रिबल सीट मोटरसायकल चालवणे 1000 रुपये दंड, वाहन चालविण्याताना मोबाईल वापरणे 1000 रुपये दंड. त्यामुळे नागरिकांनी नवीन नियमावलीच्या दंडाला घाबरून न जाता वाहतुकीचे आणि वाहन चालविण्याचे नियम पाळावे असे आवाहन पोलीस वाहतूक विभागाने केले आहे. वाहतूक सुधारित अधिनियम लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. जुन्या कायद्या आणि या कायद्यामध्ये नवीन कायद्यामध्ये खूप दंड वाढ करण्यात आलेली आहे आणि लायसनसुद्धा रद्द होतात. दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे चालकांच्या खिशाला फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचू शकते. म्हणून सर्व वाहन चालकांना आमची विनंती आहे की त्यांनी तंतोतंत वाहतुकीचे नियम पालन करावे आणि ज्यांच्या घरी अल्पवयीन मुले आहेत त्यांनी विना लायसन कोणालाही वाहन चालवण्यास देऊ नये. इन्शुरन्स आहे विना लायसन, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केल्यामुळे याचा त्रास झळ वाहन चालकाला पोहोचू शकते. पहिले वाहन नो पार्किंगचे चार्जेस 200 रुपये दंड तडजोड शुल्क आकारायचो, परंतु आता तडजोड शुल्क न आकारता त्यांचे प्रकरण कोर्टामध्ये पाठवणार आहोत. आवश्यकता असेल तरच मोठे वाहनं आपण शहरामध्ये आणलं पाहिजे. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या योग्य ठिकाणी पार्किंग करून नंतरच पायी आपण त्या इच्छित स्थळी जायला पाहिजे. ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही आहे कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी वाहन पार्क करू नये. नवीन नियमावलीच्या जनजागृतीसाठी आपल्या विभागामार्फत काय प्रयत्न चालू आहे? आम्ही जनतेमध्ये जनजागृती हो म्हणून प्रसारमाध्यमाद्वारे, मीडियाच्या माध्यमाद्वारे प्रेस नोट काढून त्यांना त्यांच्या मार्फतीने जनतेपर्यंत आमचा संदेश पोहोचवत आहोत. तसेच ऑडिओ क्लिपद्वारे शहरामध्ये जाहिरात करत आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.